गुड मॉर्निंग फ्रेंड्स, आज आपण भारताची सुरक्षा व संकल्पनात्मक चौकट या प्रकरणातील राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे काय व सुरक्षेचे इतर पैलू संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत। प्रथम मुद्दा, राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे काय? प्रादेशिक सीमा, सार्वभौमत्व आणि स्वातंत्र्याचे संरक्षण करणे म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा होय। या राष्ट्रीय सुरक्षा या व्याख्येचा अर्थ जाणून घेताना मित्र हो, प्रादेशिक सीमेमध्ये भूसीमा, नौसीमा त्याचबरोबर हवाई सीमेचे संरक्षणच्या संदर्भात विचार विनिमय केला जातो। तर सार्वभौमत्व म्हणजे बाह्य सत्तेच्या नियंत्रणापासून देश मुक्त असणे व कोणत्याही शक्तिशाली देशाच्या नुसार आपले धोरण न ठरवणे। तर स्वातंत्र्य म्हणजे आपण अनेक संघर्ष करून लढा करून जे स्वातंत्र्य मिळवलेले असते त्या स्वातंत्र्याचे रक्षण असा अर्थ या व्याख्येतनं घेतला जातो। पारंपरिक पद्धतीने राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे बाह्य आक्रमणापासून मुक्त असणे होय। मित्र हो, ही लष्करी दृष्ट्या व्याख्या झाली, मात्र या राष्ट्रीय सुरक्षेमध्ये इतर पैलूंचा देखील आपल्याला विचार करावा लागतो। त्यात राजणे आहे, उद्योग आहे, पर्यावरण आहे, ऊर्जा आहे, आर्थिक व मनुष्यबळाचा समावेश आहे, त्याचबरोबर नैसर्गिक साधन संपत्तीचा देखील राष्ट्रीय सुरक्षेमध्ये समावेश असतो। या पैलूंचा देखील आपण या पैलूंच्या बाबतीत का संरक्षण केलं तर आपली राष्ट्रीय सुरक्षा मजबूत होते। मित्र हो, संरक्षण धोरणाची मुख्यतः दोन बाजू असतात, एक आंतरराष्ट्रीय स्थिती, दोन आणि देशा अंतर्गत स्थिती। आंतरराष्ट्रीय स्थितीमध्ये नेहमी राष्ट्रांमधील संबंध हे बदलत असतात, करार नवीन केले जात असतात। आज आपण भारताची सुरक्षा व संकल्पनात्मक चौकट या प्रकरणातील राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे काय व सुरक्षेचे इतर पैलू संदर्भामध्ये माहिती घेतलेली आहे। धन्यवाद।